नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आपल्या मराठी मायबोली मिशन स्पर्धा परीक्षा 1 श्रीराम शिंदे यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा. तर चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सीपी मुंबई पेपर पॅटर्न 2024 कसा येईल, पेपर कसा येणार, पेपर जरी कसा जरी आला तरी आपल्याला 85+ मार्क कसे मिळत होईल, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. कारण आपण 2018-2023 आणि या वर्षी झालेला सोलापूर ग्रामीण 2024 पेपर याचे अॅनालिसिस केलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक मराठी व्याकरण, गणित, भूमिती, जी एस, जी के आणि बुद्धिमत्ता चाचणी याचे 2024 मुंबईला कसं पेपर पडेल याचं पूर्ण आपण अॅनालिसिस केलेलं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा. तर चला मग आपण अॅनालिसिस सुरू करू. मित्रांनो, आपण मुंबई पोलीसचा पेपर बघण्या अगोदर सोलापूर ग्रामीणचा पेपर बघून घेऊ. म्हणजे जी एस, करंट अफेअर्स, मराठी ग्रामर, रिझनिंग आणि मॅथ याचे टोटल किती प्रश्न विचारले होते. टोटल ते 100 विचारणार आहे, पण त्याचे किती होते, 25-25 पॅटर्न होता की कितीचा पॅटर्न होता ते आपण बघून घेऊ. सोलापूर ग्रामीण बघू शकता तुम्ही, हा बघा सोलापूर ग्रामीण 2024 पेपर आहे. दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी झालेला हा पेपर आहे आणि याच्यामध्ये जवळपास मुलांना 77 क्वेश्चन हे जी एसचे विचारले होते. बघू शकता तुम्ही, आपण एक स्वीप करू वरती बघा. 1 पासून तर शेवटपर्यंत 100 वा क्वेश्चन जर आपण बघितला तर डायरेक्ट म्हणजे असं 77 क्वेश्चन हे कशाचे, जी एसचे विचारले होते. जी एसचे 77 क्वेश्चन आणि त्याच्यानंतर आपण बघितलं मॅथ रिझनिंगचे फक्त 18 क्वेश्चन विचारले होते. मॅथ रिझनिंगचे तुम्हाला जर क्वेश्चन बघायचे झाले, इथं फक्त जी एसचं मार्केट वाचते. फक्त इतिहास, भूगोल, विज्ञान आणि राज्यशास्त्र, अर्थशास्त्र फक्त त्याचे बघून घेऊ शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी याची PDF टाकलेली आहे. तुम्ही आपलं स्पर्धा परीक्षा मिशन 1 म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तिथे तुम्ही सुद्धा जॉईन करून ती PDF तुम्ही बघू शकता की ते जेचे हे प्रश्न विचारले गेले होते. बघा, म्हणजे पूर्ण जेचे क्वेश्चन विचारले गेलेले आणि त्याच्या खाली फक्त किती आहे हे बघा. हे मॅथ रिझनिंगचे असे टोटल फक्त किती 18 क्वेश्चन आहे आणि त्याच्यानंतर मराठी ग्रामरचे मला वाटतं फक्त 5 क्वेश्चन विचारले गेले होते. मराठी ग्रामर फक्त किती 5 क्वेश्चन विचारले गेले होते. तर आता बघूया आपण मुंबई पोलीस भरती 2018 क्वेश्चन पेपर बघू घेऊ. करंट अफेअर्स, जी एस, मॅथ, रिझनिंग आणि मराठी ग्रामरचे टोटल किती प्रश्न विचारले होते, तर चला तो पेपर बघूयात. बघा मित्रांनो, मुंबई पोलीस आयुक्तालय 2018 भरती प्रश्नपत्रिका संच कोड बी आहे. मी तुम्हाला अशी कोणती प्रश्नपत्रिका दाखवत नाही आणि डाऊट येत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकलेली आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. 2018 प्रश्नपत्रिका आहे आणि याच्यामध्ये कोणते प्रश्न, म्हणजे जी एस, मॅथ, रिझनिंग आणि करंट अफेअर्सचे कितीचा पॅटर्न असा विचारला होता ते आपण बघूयात. चला याच्यामध्ये जर बघता ना तुम्ही, रिझनिंगच्या बरोबर विचारले होते त्यांनी, रिझनिंगच्या बरोबर 25 पॅटर्न होता. बघा, रिझनिंगचा 25 पॅटर्न होता. त्याच्यानंतर रिझनिंगनंतर 25 पॅटर्न झाल्यानंतर मात्र जी एसला सुद्धा त्यांनी ॲडव्हान्स केलेला आहे. इथं जी एस, जी के, इथं करंट अफेअर्स 30 क्वेश्चन विचारले होते. किती 30 क्वेश्चन विचारले पोलीस भरती 2018 मुंबई पोलीसचा हा पेपर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मराठी ग्रामरचे क्वेश्चन मी तुम्हाला दाखवतो. बघा, मराठी ग्रामरचे सुद्धा त्यांनी खाली काही प्रश्न विचारलेले. इथं बघा, गणिताचे क्वेश्चन विचारले त्यांनी, गणिताचे सुद्धा 25 पॅटर्न विचारला. कारण तुम्ही मुंबई पोलीस भरतीमध्ये जर रुजू व्हायचं असेल तिथं तुम्हाला जास्त मेंटॅलिटी ठेवावी लागेल, ॲक्टिव. कारण त्याच्यासाठी इथं मॅथ असो, रिझनिंग असो, तुम्हाला जास्त पाहिजे. किंवा तुम्हाला मराठी ग्रामरमध्ये काय मराठी ग्रामर बोलून हे करायचं नाही आपल्या बोली भाषेमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला मॅथ, रिझनिंग आणि करंट अफेअर्स त्यातली माहिती तुम्हाला जास्त पाहिजे. यामुळे हे करंट अफेअर, जी एस आणि मॅथ, रिझनिंग जास्त क्वेश्चन विचारले जाते. तर बघून घेऊ शकता तुम्ही, 100 वा क्वेश्चनपर्यंत आहे हे पूर्ण. इथं बघा, इथं विचारले मराठी ग्रामरचे फक्त 20 क्वेश्चन विचारले. कारण तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला मराठी ग्रामरमध्ये बोलायचं नाही, तुम्हाला फक्त मॅथ आणि रिझनिंगच पाहिजे. असे त्याचा पॅटर्न होता. पॅटर्न कितीचा होता त्याचा? पॅटर्न होता त्याचा 30, 25, 25 आणि 20 मराठी व्याकरण. 30 कोणते विचारले होते? 30 विचारले होते जी एस, करंट अफेअर्स, जनरल नॉलेजचे त्यांनी 30 हे प्रश्न विचारले होते. तर चला मग आपण आता 2024
2023 मध्ये किती प्रश्न विचारले होते त्यांनी ते बघून घेऊ, त्याचं पेपर अनालिसिस आपण करून घेऊ, जेणेकरून आपल्या 2024 मध्ये कसे प्रश्न येणार आहे त्याचा अंदाज आपल्याला घेता येणार आहे. बघा मित्रांनो, हा पेपर आहे 2021 मुंबई शहर पोलीस भरती 2023 7 मे 2023 रोजी झालेला हा पेपर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तर आज वर्षी मुंबईला किती प्रश्न जी एसचे विचारले होते ते तुम्हाला माहितीचे 52 क्वेश्चन हे जी एस करंट अफेअर्स जी केचे विचारले होते, 52 क्वेश्चन विचारले होते. त्याच्यानंतर बाकीचा जर पॅटर्न बघायचा झाला तुम्हाला तर बाकीचा पॅटर्न आहे असे पहिलाच प्रश्न होता आपल्या याचा मॅथचा. मॅथमध्ये सुद्धा त्यांनी 23 प्रश्न मॅथचे विचारले होते. त्याच्यानंतर रिजनिंगचे फक्त त्यांनी किती बघा तुम्हाला खाली मी स्वीप करून दाखवतो, रिजनिंगचे फक्त किती 10 क्वेश्चन विचारले होते 2023 फक्त किती 10 क्वेश्चन हे असे 10 क्वेश्चन त्यांनी विचारले होते, केवळ 10 प्रश्न. त्याच्यानंतर मराठी ग्रामरचे कुडमुड म्हणजे असं 25 25 25 असं 25 क्षमर याचा पॅटर्नच नव्हता. कोण पुढेही मधामध्ये यांनी प्रश्न विचारले होते. बघा वरती भारताच्या राष्ट्रीय अभिलेखागार कुठे ते नवी दिलेला आहे, त्याच्या खाली लगेच मराठी ग्रामरचा क्वेश्चन विचारला. म्हणजे असे मराठी ग्रामरचे क्वेश्चन त्यांनी 15 विचारले होते. 2024 कसा पॅटर्न येणार आहे हे आपण बघून घेऊ. खाली जे कोरे पेज आहे त्याच्यावरती आपण बघून घेऊ 2024 पॅटर्न कसा राहणार आहे. मित्रांनो, 2 मिनिटं तुम्हाला पॅटर्न कसं येणार आहे तुम्हाला तयारी कशी करायची मी लगेच सांगणार आहे. फक्त 2 मिनिट 1 मिनिट वेट करायचं आहे. तुम्ही बघा तुम्हाला जे चे करंट अफेअर्स हे 50+ प्रश्न येणार आहे 50+. त्याच्यानंतर मॅथचे सुद्धा 25 येईन आणि रिजनिंगचे 15 येणार आहे आणि त्याच्यानंतर मराठी ग्रामर फक्त 10 येईल. मित्रांनो, तर तुम्ही एक फोकस ठेवा. जे काय आपलं करंट अफेअर्स आहे स्वास बीसी करंट अफेअर्स मराठी चॅनलला यूट्यूबवरती रोज त्याचे व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर आपलं विजन खाकेचं पुस्तक आहे चालू घडामोडीचं ते वाचा. टेलिग्रामवरती प्रत्येक असे पोलीस भरती चॅनल आहे चालू घडामोडीचं, प्रत्येक चालू घडामोडी करत जा. आता पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 ज्या स्पर्धा झाल्या ते सगळे करंट अफेअर्स तुम्ही कवर करून ठेवा. त्याच्यानंतर जी एस जी केसाठी काय करता येईल आपल्याला. तुमच्याकडे 40,000+ जे जम्बो असणारे 18,300 जे प्रश्नपत्रिका असणारे ते पूर्ण रिवाईज करा. म्हणजे 50 पैकी आपल्याला 45 तरी मार्क घेता येईल. त्याच्यानंतर मॅथ रिजनिंग मराठी ग्रामरमध्ये तर आपल्याला जे काही ते विचारतील त्याच्यात आपल्याला कमीत कमी 2-3 सिलेमिस्टर कोणते येणारच आहे आपल्याला. तुम्ही एक फोकस करायचं आहे पोलीस भरती 2024 जी एसचे 50+ हे क्वेश्चन जाणारच आहे. त्याच्यानंतर मॅथचे 15 क्वेश्चन पुन्हा एकदा सांगतो, रिजनिंगचे 25 क्वेश्चन आणि मराठी ग्रामरचे 10. मॅथ रिजनिंगमध्ये काहीतरी आदला बदल होऊ शकते कारण हा असा पॅटर्न राहणार आहे अशी 100% मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि अशी तुम्ही तयारी करा आणि जी एससाठी 40,000 जम्बो पुन्हा एकदा डोळ्यात खालून घाला आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 ज्या काही चालू घडामोडी घडल्या त्या पूर्ण एकदा वाचून काढा मित्रांनो. आणि हे तुमचे जे ग्राउंड झाल्यानंतर लगेच तुमचा पेपर होणार आहे, त्याच्यामुळं लगेच तयारीत राहा मित्रांनो. हे असा आपला पॅटर्न येणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय भारत.